खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत। डोक्याला शॉट आहे त्या बायका। अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर। हो का? हो अंशु जरा तुझा फोन दे। मला कसतरी होते, मी जरा डॉक्टर कडे जाऊन येतो। डॉक्टर कडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते। ऐक मी माझ्या मॅम ऐक मी डॉक्टर कडे जाऊन येतो यार। डॉक्टरला बोलवते ना घरी, बघेल हा डॉक्टर। मी तर नागपूरहून इथे आले होते, कुठेही बोर झालेलं नाहीये। नाटक खरंच खूप जास्त छान होतं, खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड, कुटुंबानी सहकुटुंबानी आवाज। प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं पाहिले न मी तुला हे नाटक पाहण्यासाठी येत आहे ना। 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता आपल्याच कोथरूड पुणे येते। नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगतीय। अशातच आज पाटील यांनी इंदापुरातील आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। या मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी आपण आता वेगळा निर्णय घ्यायला हवा असा सूर आवळल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या भाषणातून मनातील खदखद बोलून दाखवत पुढील 3-4 दिवसात आणखीन काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ असं सांगितलं। पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या बानेर बालेवाडी पाषाण भागातील प्रश्नांचा या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सातत्याने महानगरपालिकेत पाठपुरावा करत असतो, विविध उपक्रम आणि योजनांबाबत आढावा बैठक घेत असतो असं सांगत मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या संपूर्ण मतदारसंघातील कचऱ्याच्या समस्येबाबत माध्यमांना माहिती दिली आहे। पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे बानेर बालेवाडी पाषाण या भागातले प्रश्न घेऊन या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून जवळजवळ सरकार नसतानाही व सरकार आल्यानंतरही मी मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेत पाठपुरावा करत असतो, आढावा बैठका घेत असतो। मध्यंतरी महानगरपालिकेचे आयुक्त आणि मी चांगला 2-2.5 तासाचा त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचा ऑनसाईट अभ्यास करण्यासाठी एक प्रवासी झाला आणि त्यातला आढावा बैठकही होती, त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला न्यूज व्हॅल्यू आज काही मी देईन असं मला दिसत नाही। मौदान सोमेश्वरवाडी ते आयवरी इस्टेट रस्त्याची पाहणी, ती पाहणी झाली होती, मग आता काय काय झालं, पाषाण बाडेर लिंक रोड असे बरेच विषय होते। यातला मेजर विषय जो आज खूप मार्गी लागल्याचं मला समाधान आहे तो बानेरला जो गार्बेज प्लांट आहे, ज्या गार्बेज प्लांटमुळे त्या भागातल्या लोकांचं राहणं अशक्य झालं आहे, याला पर्यायी जागा PMRDने दिली। आता त्या जागेवर कलेक्टरांनी जे NOC द्यायचं आहे ते पेंडिंग आहे, पण तोपर्यंत माझ्यासारख्या पाठपुराव्यामुळे 100 टनाची कपॅसिटी करत त्यांनी 30 वर आणली, ज्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात, तो सगळा ओला कचरा त्यांनी वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट केला। येत्या 15 दिवसामध्ये 30 टन राहिला आहे तोही डायव्हर्सिफाय करतो असं त्यांनी प्रॉमिस केलं, म्हणजे मग तिथला प्रोजेक्ट बंद होईल। आता डायव्हर्सिफाय केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वाढली, त्यामुळे त्यांना नवीन प्रोजेक्ट करावाच लागेल। विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सध्या तब्बल 11 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शहराची लोकसंख्या 70 लाखांपेक्षा अधिक आहे। या सर्वांच्या सुरक्षतेबाबत केवळ 9,500 पोलीस कार्यरत आहेत। अनेकांना असं वाटतं की आमच्याकडे जादूची कांडी आहे, ती फिरवली की पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचतात, मात्र असं नाही आहे। याचा अर्थ आम्ही आमची जबाबदारी झटकतो असं देखील नाही। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रामुख्याने महिलाविषयक अत्याचारांसंदर्भात आम्ही आमचे कार्य चोखपणे बजावत आहोत। बलात्कार, खून, दरोडा, दंगल आदी घटना घडल्यानंतर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न होतोच, पण अशा घटना घडूच नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत। त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे। नागरिकांनी जागरूक राहून आमचे कान आणि डोळे बनावे असे आवाहन नागरिकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले।
महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी या शासनाच्या स्वायत्त संस्था तसेच परशुराम सेवा संघ पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील कोथरूडमध्ये आयोजित अमृत योजना मेळाव्यातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाची ही अमृत योजना असल्याचं आयोजकांनी सांगितलं. याबद्दलची विस्तृत माहिती देताना आयोजकांनी पात्र लाभार्थ्यांना योजने चा लाभ देण्याचं आवाहन केलं. पुणे शहराचा घनकचरा व्यवस्थापनाचा कणा असलेला स्वच्छ या संस्थेच्या कचरा वेचकांना उपजीविका सुरक्षित करण्याऐवजी खाजगी ठेकेदारांना नवीन काम वाटप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं शहरातील 10 लाख घरांमधून दररोज कचरा घेणाऱ्या 3900 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. स्वच्छ संस्थेबाबतच्या करारात असलेल्या जाचक अटींचा तसेच कामासाठी लागणारे साहित्य मिळवण्यात होत असलेला विलंबाचा निषेध करण्यासाठी पुणे महानगरपालिकेसमोर आज हजारो स्वच्छता कर्मचारी उपोषणाला बसलेत. त्यांच्या मागण्यांबाबतचा सविस्तर आढावा घेतलाय न्यूज अनकटने. स्वच्छता कर्मचारी हा आपल्या समाजामध्ये आम्हाला वेळेवर टप्पे देत नाही, सामान साहित्य मिळत नाहीये आणि ठेकेदार पद्धत चालू करणारे ते वेळेवर ठेकेदार पद्धत बंद करणार केलीच पाहिजे. आम्हाला काम भेटलंच पाहिजे. महानगरपालिकेच्या गाड्या वेळेवर येत नाही टाईमवर आणि आम्हाला ठेकेदार पद्धत बघून त्याचे पैसे मागतात. पैसे आम्ही नाही देत. वेळेवर सगळं झालं पाहिजे. बघायला गेलं तर आता तुझ्या संख्येने स्वच्छता महिला कर्मचारी आहे. काय काय सांगेल काय मागणार YCM रुग्णालयाने प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला डाव्या गुडघ्यात 60% कायमस्वरूपी अधू असल्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित करत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रुग्णालयाचा अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळे अडचणीत येणार आहेत. पिंपरी पालिकेचे YCM रुग्णालयासह डॉक्टर वाबळेंची स्वतंत्र चौकशी करावी असं थेट वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांसह राज्य सरकारच्या संबंधित विभागांना कळवलंय. पुणे शहरातील गणेश मंडळांना महापालिकेकडून 2019 देण्यात आलेल्या परवान्यांच्या धर्तीवर 5 वर्षांसाठी परवाने देण्यात आलेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केलेल्या मंडप धोरणानुसार हे परवाने दिलेत. मंडळांकडून टाकण्यात येणारे मांडव धोरणांप्रमाणे आहेत की नाही हे क्षेत्रीय कार्यालयांकडून पाहणे आवश्यक आहे. त्यानुसार किती मंडळांनी मंडप घातले, रनिंग मंडप नियमानुसार आहेत का, परवानगीनुसार मंडपाची जागा आहे का याची तपासणी क्षेत्रीय कार्यालयाने करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. या मंडप धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार अतिक्रमण विभागाकडे असून उत्सवानंतर त्याचा अहवाल न्यायालयात सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ही माहिती मागवली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती, खडकवासला, पद्मावती, वारजे, लष्कर, चतुर्शृंगी जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे महापालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा कोलमडली आहे. ऐन पावसाळ्यात सातत्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. शहरात अनेक भागात भूमिगत वीज वाहिन्या आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाने पाणी साचत असून त्याचा फटका वीज पुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे जलकेंद्रांना वीज पुरवठा करणारी केबल जळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघड होणे यामुळे सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होतो. यामुळे पंपिंग स्टेशन बंद होत आहेत. परिणामी पाणी पुरवठा तत्काळ बंद करण्याची वेळ पाणी पुरवठा विभागावर येते. यामुळे अर्ध्या शहरातील नागरिकांच्या रोषाला पाणी पुरवठा विभागाला सामोरं जावं लागतं.
भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात यंदाही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी आता 3 ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असून या मंडळांना उद्या शनिवारी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्त्या सुपूर्द करण्यात येणार आहेत. पुणे शहरातील 7 गणेश मंडळांमध्ये पुणे येथील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा हे मानाचे 5 गणपती, तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ या 7 मंडळांचा समावेश आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी साजरा होणाऱ्या 132व्या गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशामधील प्रसिद्ध जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते. येत्या गणेश चतुर्थीला म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:11 कर्नाटक उमनाबाद येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते श्रींची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. तर मंदिरावरील विद्युत रोषण उद्घाटन संध्याकाळी 7 वाजता होईल अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दिनांक 7 सप्टेंबर रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं तर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवाचा शुभारंभ होत आहे. सकाळी 8:30 गणपती बाप्पा मंदिरापासून त्याचं निघून आपल्या जो उत्सव मंडप आहे त्या ठिकाणी सकाळी 9:30 गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी आगमन होईल. त्यानंतर माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर 12:00 त्या संपूर्ण 10 दिवस हा गणपती बाप्पा लोकांना भाविकांना दर्शनाकरता उपलब्ध राहील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता विद्युत रोषणाईचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते केले जाईल. दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी हा गेली 40 वर्ष महिलांचा जो उपक्रम आहे अथर्व शिष्य पठणाचा तो ऋषीपंचमीला 6:05 त्याची सुरुवात होईल. 31,000 महिलांच्या अथर्व शिष्य पठणाने तो ऋषीपंचमीचा कार्यक्रम साजरा केला जाईल. त्यानंतर संपूर्ण 10 दिवस त्या ठिकाणी अभिषेक, याग, सत्यविनायक महापूजा या सगळ्या धार्मिक विधींचं आयोजन केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी 4:00 गणपती बाप्पाचं विसर्जन या वर्षी सुद्धा दुपारी 4:00 करण्यात येईल. वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.